एक मिनट मी जरा गाठ सोडून घेते. बघा एक गोष्ट तुमच्याशी आज शेअर करते. मी आज शूटिंग करताना खूप प्रॉब्लेम आला मला, कारण महिलांनीच महिलांना सपोर्ट करायला पाहिजे ह्या मताची मी आहे. माझ्या खूप जवळची माणसं आहेत ज्यांच्याशी मी सगळं शेअर करते. आज मी चूल पेटवली आणि मला जमली. बघा हां आलाय ताप, तू तुझं कर तयारी कर, तोपर्यंत तापेल अजून. म्हटलं आज जमते की नाही, कारण चूल ना मी आज इथं पहिल्यांदाच पेटवले. वारा बघा सुटलाय परत, पण पेटली बाबा. ह्या अशा बारीक बारीक काट्या सगळ्या जमा करून ठेवल्या होत्या. सर्व आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली. कुठे गेला? मी पुढं होती. सावकाश जा आणि ते सांगितलेलं जरा बघ दुसऱ्या बेकरीमध्ये जाऊन. काल किती बेकरीमध्ये गेलेला? एकाच. अच्छा नको आज नको जाऊ, शनिवारी जाणार असत ना उद्याला. हां मग नको आज नको जाऊ, उगाच उशीर होईल यायला परत. सांभाळून जा. हा बघा वारा कसा सुटलाय तो. वाऱ्यांना सगळा पालापाचोळा किती पण झाडलं ना तसंच परत. आता म्हणजे झाडू काढायची बाकी आहे अजून. चला बाबा आपल्या सुरुवात करूया कामाला. तसे झाले बघा सुरुवात. मोगरा फुलं आहे, थांबा दाखवते. हा हा आज देवाला मोगरा होईन. काल पण फुलला होता ते बघा. चला शांत एकदम. तो वाऱ्याचा आवाज येतो ना झाडांचा, असा सळसळ सळसळ नुसता आवाज येतो. आला का एकदमच नुसता ते बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. घरात सर्व आवरलं आहे. आज सगळं लवकरच झालं आहे, म्हणजे मला वाटतं आता असे 8:30 वाजले असतील. आणि जरा चालायचं बाकी आहे म्हणून चालायला निघाली आणि म्हणजे तुमच्याशी पण बोलते. आज झाडांना ना थोडंसं खत घालायचं आहे. खत म्हणजे काल ना संध्याकाळी लोणी काढलं होतं ना, त्याचं ताक मी ठेवलं आहे, ते मिक्स करून सगळ्या झाडांना घालणार आहे. तुमच्याशी शेअर मी करीनच. परत अजून एक रेसिपी तुमच्याशी आज मी शेअर करते. आपल्या एका ताईंनी कमेंट केली होती की फणसाची भाजी दाखवा म्हणून, म्हणजे पूस भाजी फणसाची. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा बघितलं असेल, आम्ही आमच्या जुन्या घरी गेलो ना पत्रिका ठेवायला, त्या तिथून फणस आणला होता ना. म्हटलं आज बनवते भाजी ती. आणि विचार आहे भाकरी करायचा, बघू आता कुणाला काय बोलतो तो त्याला फोन करेन मी आणि मग तो बोलेल तसं मग चपाती किंवा भाकरी. पण भाकरीबरोबर छान लागते ही भाजी. आणि कुणालच्या बाबांचा म्हणजे फोन आला होता मुंबईला, ते व्यवस्थित सुखरूप पोचलेले आहेत आणि वेळेत पोचले. मला वाटतं काहीतरी
6:30-7 दरम्यान ते पोचले मुंबईला. आणि 2 दिवसापूर्वी ना माझं कोरोनाचं वॅक्सिन झालं आहे. म्हणजे घरपोच सेवा असते ही, गावी येताना घरी येतात सिस्टर असतात ना, म्हणजे नर्स त्या. त्याच्यामुळे हा जो माझा खांदा आहे ना तो दुखतो आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वेळीमध्ये बघा, मला वाटतं कालच्या का परवाच्या वेळीमध्ये बघा, सारखा सारखा तो खांदा बघा मी हलवताना आहे. जेव्हा मी एडिटिंग करत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. तर बघा तुम्ही निरखून, तुम्हाला माहिती पडेल. पण ठीक आहे, मी औषध वगैरे घेतलं त्याच्यामुळे ताप वगैरे काही मला आला नाही, पण हात मात्र थोडं थोडं दुखतं आहे. पण होईल, मला वाटतं एका दिवसामध्ये ठीक होऊन जाईल. आता मी आली होती निरीक्षण करायला दुधीचं. दुधीनं आपली मस्त तयार झाले. काल संध्याकाळी पण मी खोलून बघितलं, तर तुम्हाला मी दाखवते. बघा तुम्ही पण, आत्ता तयार झाली असेल तर बघू. काढायचा विचार आहे, म्हणजे आज काढू का उद्या ते विचार करते. आणि एखादा गोड पदार्थच बनवीन, कारण मला वाटतं भाजीपेक्षा दुधीचा हलवा आहे ना तो आवडेल आमच्याकडे खायला. बघू आता कसं काय ते तिची शेअर करीन ना पण मी रेसिपी यावेळेला, कारण मागच्या वेळेस नव्हतं दाखवलं तुम्हाला. यावेळेला दाखवेन मी रेसिपी तुम्हाला, तुला दाखवते मी. तर हे बघा लोण्याचं ताक आणि हे आलं, हे पण मला लावायचं आहे. तर हे मी रात्रभर ना असं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. तर समोर आपण बघा त्या भेंड्याचा वाफा केला ना, त्यामध्ये मध्ये मी टाकणारे आलं. आता पहिला हे ताक आहे ते मिक्स करून घेते पाण्यामध्ये. हे ना झाडांसाठी खूप उपयोगी असतं ताक. झाडांना आपल्या कॅल्शियमची गरज असते ना, खूप फायदेशीर. तुम्हाला ना कढीपत्ता मी दाखवते. हा कढीपत्त्याला खूप चांगलं असं, आपल्या बऱ्याच ताईंनी मला सांगितलं होतं कमेंट करून की कढीपत्त्याला टाका म्हणून. ताक तिथपासून मी टाकत चालले आणि मग छान झालं आहे कढीपत्ता आपला. अजून पाणी टाकते. म्हणजे सगळ्याच झाडांना, अगदी टोमॅटो, दुधी, पडवळ, सगळ्या झाडांना आपण हे घालू शकतो. आता हे जितकं शक्य होईल तितकं सगळ्या झाडांना घालायचा प्रयत्न करते. सगळ्यात आधी कढीपत्ता तुम्हाला दाखवते आणि मग दुधी दाखवते. तर आपलं कढीपत्त्याचं झाड इथे आहे बघा. तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल तो कढीपत्ता कसा होता. आणि हा बघा, हा आपला कढीपत्ता. आत्ता बघा किती छान झालं आहे तयार. अजून मी ना ह्याच्या फांद्यावर म्हणजे ह्या जी पानावर ना जास्त काढत नाही अजून, म्हणजे जरा मोठा होऊ दे, मगच म्हटलं सुरुवात करूया. आत्ता बघा किती छान झालं आहे. सुगंध इतका मस्त आहे ना या कढीपत्त्याच्या पानांचा. हे असं टाकते. आता तुम्हाला मी दुसरं दाखवते. आता हे सगळं जर का दाखवत बसली तर खूप वेळ जाईल, मग मोठा होईल ना व्हिडिओ आपला खूप. त्याच्यामुळे दुधीला टाकून दाखवते आणि बाकीचं मग मी करून घेते. दुधी खोलावी लागेल. काल ना मी हलकीशीच गाठ बांधून ठेवली, त्यांनी घट्ट गाठ बांधून ठेवली होती. अगोदर हे पाणी टाकते. पाणी नाही, लोण्याचं ताक दुधीच्या इथे. एक मिनटं मी जरा गाठ सोडून घेते. हे बघा काय मस्त तयार झालं आहे बघा. हां म्हटलं अजून होऊ दे ना तयार. जरा माकडांची भीती वाटते ना, त्याच्यामुळे आम्ही लक्ष ठेवून असतो. कुणाल पण आणि मी पण दोघं पण. चला आता जरा पाणी घालून घेते आणि ते आलं आहे ना ते पण लावून घेते. हे बघा इथे आपला वाफा आहे ना तो भेंड्यांचा केला आहे त्याऐशी, त्याच्यामध्ये मध्ये टाकते मग बरं पडेल. मग ते पाणी वगैरे घालायला पण आणि ते खत पण बघा असतं ना टाकलेलं, त्याच्यामुळे मग वेगळा असा वाफा करायची गरज नाही.
तर झालं बघा सगळं ताकानं झाडांना घातलं, ते आलं होतं ना ते पण लावून घेतलं आणि आता मला भरपूर अशी भूक लागलेली आहे. असं आपण काम करतो ना चालणं भरपूर होतं काम करता करताच. म्हणजे झाडांना आमच्या इथे पाणी घालायचं म्हटलं का एकटा माणूस असला तर 1.5 तास लागतो आणि भरपूर त्याच्याकडे राऊंड मारावे लागतात. त्याच्यामुळे वेगळा असा व्यायाम करायची गरज भासत नाही. असं काम करता करता प्रचंड भूक लागते आणि आत्ता मला भरपूर भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे चहा घेतला आहे मी इथे. आज मी ना माझ्यासाठी कोरा चहा केला आहे. कोरा चहा मला खूप आवडतो आणि शिरा बनवला होता. म्हणजे काय बनवायचं रोज काय बनवायचं विचार पडतो. त्याच्यामुळे मग शिरा बनवला आणि सकाळची इतकी घाईघाई असते ना की आपण असं पराठे वगैरे असं काय बनवायचं गेलं ना की जमत नाही, वेळ भरपूर लागतो मग. आणि कुणालची ना खूप घाई चाललेली असते, त्याला 8 दरम्यान निघावं लागतं. चला खाऊन घेते अगोदर. कुणालच्या बाबांना फोन लाव होती पण त्यांचा फोन स्विच ऑफ होतोय. म्हटलं नाश्ता केला की नाही चिंता लागून राहते जेवणाची वगैरे, कारण सततचं बाहेरचं खाऊन पण मग पोटाला त्रास होतो ना. आता 2 दिवस झाले ते बाहेरच खातात कंटिन्यू. रात्री पण त्यांचा कॉल आला होता, त्यांना मी विचारलं जेवणाचं वगैरे. म्हणजे जेवणाचा टाईम नाश्त्याचा टाईम ह्या टायमाला मी फोन करतेच त्यांना, बाकी अधेमध्ये मी नाही फोन करत कारण चिंता वाटते की काय खाल्लं असेल काय नाही खाल्लं असेल, औषध वेळेवर घेतलेलं असेल का म्हणून, बाकी असं काही नाही. आता हे बघा हे चुलीवरती इथे पाणी मी गरम करत ठेवलं आहे आणि इथे आपला हा फणस घेतला आहे. सगळ्यात आधी आपण फणस ना चिरून घेऊया. ठीक बघा अशा आधी तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला ना साल वगैरे काढायला बरं पडेल. मग थोडंसं तेल लावून घ्यायचं सुरीला वगैरे आणि आपल्या हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, मग तो चीक आहे ना सगळा चिपकत नाही. मग आता हा जितका शक्य तितका मी काढून घेते या पानांनी वगैरे असं. आता ही साल आहे ना आपण अशी काढून घेऊया. तेल लावलंय हाताला म्हणून काही टेन्शन नाही आणि सुरीला पण, त्याच्यामुळे ते चिपकणार नाही चीक आपल्या हाताला. जितका शक्य होईल तर काढून घेतला. सगळे असे सोलून घेऊया आणि ते तुकडे करूया आपण. आता ह्या पाण्यामध्ये ना आम्ही थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपल्याला फणसाच्या कोवऱ्या आहेत ना त्याला चांगलं मीठ लागेल, मग ते भाजी पण चांगली लागेल. आता हा फणस आहे तो टाकते. पाणी बघा किती घेतलं आहे, ते बुडेल ना इतकं पाणी घेतलेलं आहे. आणि 15 ते 20 मिनटं लागतील शिजायला. कुकरमध्ये तुम्ही टाकलात ना तर 4 शिट्यामध्ये शिजतो. हे आता चांगलं शिजू दे आणि त्यात मी अजून थोडंसं तेल टाकते कारण बघा चीक असतो ना, तेल टाकायचं जरासं. आपल्या भांड्याला वगैरे पण चीक चिपकायचा चान्स असतो ना, म्हणून जर का तुम्ही कुकरमध्ये लावलात ना तर कुकरच्या भांड्याला ना आधी तेल लावून घ्या म्हणजे चीक आहे ना चिपकणार नाही. मग फणस की नाही शिजतो आहे ना तोपर्यंत म्हटलं कांदा वगैरे चिरून ठेवते. तर एक दोन ना गोष्टी तुमच्याशी बोलते मी. ह्या भाज्या असतात ना ह्याच्यामध्ये ना मसाले वगैरे असे जास्त काही टाकायचे नाही. म्हणजे जितकं तुम्ही कमी मसाले टाकाल परत जितकं कमी तेल त्या तेव्हा भाज्या खूप छान बनतात. म्हणजे अगदी टॅमॅटो पाहिजे किंवा गरम मसाला कोथिंबीर आलं असं काही जास्त टाकायचं नाही. 1-2-3 वस्तू टाकायच्या आणि मस्त भाजी बनते ही. आता इथे फक्त मी कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेलं आहे, ओलं खोबरं. तर आपल्या भांड्यामध्ये बघा मी तेल टाकलं आहे आणि भांडं चांगलं असं कडकडीत बघा झालेलं आहे. तेल पण आपलं गरम झालं आहे. ह्या मातीच्या भांड्यात ना जरा वेळ लागतो तेल वगैरे गरम व्हायला. आता ह्यात टाकते मी राई, मस्त तडतडली राई. त्यात आपण हिंग टाकूया, जर असं जिरं टाकायचं. आता हे लसूण घेतलेले आहे आणि कांदा. आता कांदा किने चांगला असा लाल करून घेऊया आपण. कांदा आता चांगला परतून झाला. आता मी त्यात टाकते तिखट मसाला. ही भाजी ना हिरवी मिरची टाकून पण खूप छान बनते पण मी आज तिखट मसाला टाकून बनवते. आता चवीप्रमाणे तिखट मसाला टाकला आहे.
हे टाकते हळद टाकली आता आणि हे बघा हे आपलं फणस आहे ना चांगलं असं मॅश करून घेतलंय. मॅशरने घ्यायचा मॅश करून किंवा वरवंटा बघा असतो वरवंट्याने पण छान होतो. हा बघा हा मॅशर ह्याच्याने मी घेतलं आहे करून पाट्यावरती पण करतात वरवंटा घेऊन पण पटकन होतो वेळ नाही लागत ना. आता बघा का चांगला असा मसाला मिक्स झाला आहे. आता ही भाजी आपण टाकूया फणसाची. एवढसा फणस होता आणि झालं आहे बघा केवढं आता पूर्ण भांडं आपलं भरलं भाजीचं. त्यात मी मीठ टाकते आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता चांगलं असं मिक्स करून घेते सगळा कांद्याचा मसाला आहे ना सगळ्या त्या भाजीला लागू दे. आणि तेल वगैरे एकदम कमी टाकलं आहे असं भरपूर असं मी नाही टाकलेलं. आता यात ना खोबरं पण टाकून घेते. खोबरं पण जास्त नाही टाकणार थोडंसं फक्त. आता पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा चांगलंशी मिक्स करून झाले. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनटं वाफ आणते. म्हणजे जो मसाला आहे ना तो सगळ्या आपल्या भाजीला लागला पाहिजे. आग आहे ना मी ते थोडी कमी करते. तर भाजी की नाही आपली तयार झाले. एक 4-5 मिनटं होऊन गेलेत. मी ना निखाऱ्यावर जरा काढून ठेवले म्हणजे चुलीवरच ठेवले म्हणजे जरा गरम राहील. आणि पीठसुद्धा मळून ठेवलं आहे मी. आणि एक गोष्ट तुमच्याशी आज शेअर करते. मी आज शूटिंग करताना खूप प्रॉब्लेम आला मला रेसिपी शूट करताना. कारण ही चूल आहे ना कॅमेरा तिथे सेट होतच नव्हता. म्हणजे कसं आता शूट करू मला खूप प्रश्न पडला होता. नेहमी कसं कोण ना कोण असतं शूटिंग करताना म्हणजे कुणाल पकडतो किंवा कुणालचे बाबा पकडतात. कारण ही जागा ना जरा म्हणजे मध्येच घेतलेली आहे चूल त्याच्यामुळे अडचण होते. तर आता विचार करते चुलीची जागा ना मला चेंज करावी लागेल. आणि ऊनसुद्धा बघा किती लागतं इथे. खूप ऊन लागत होतं. कसं कसं मी मॅनेज केलं आहे आणि व्हिडिओ शूट केला आहे आजचा. म्हटलं तर रेसिपी शूट करायला घेते तर खरं वाटतं अर्धवट तर नाही सोडू शकत. म्हणजे कसं पण करू म्हटलं शूटिंग करायचंच. त्या दिवालावरती मला ठेवायचा होता कॅमेरा. ही जी आपली भिंत आहे ना चिऱ्यांची तिथे पण कॅमेरा सेट नव्हता होत. कारण ती आग आहे ना डायरेक्ट कॅमेऱ्यावरती गेली असती आणि शूट पण नसतं बरोबर झालं. प्लस गरम पण वाफ असतं ना ती लागू शकते कॅमेऱ्याला फोनला. त्याच्यामुळे मग फोनला पण प्रॉब्लेम झाला असता. म्हटलं काय करावं म्हणून मग मी काय केलं चुलीच्या पुढे असा बरोबर कॅमेरा सेट केला आणि मी त्या कॅमेऱ्याच्या मागे उभी राहिली. म्हणजे उभी राहून मी आज शूटिंग केलेलं आहे रेसिपीचं. आता नेहमी म्हणजे जेव्हा मी करते ना जेवण तर बसून बघा आपण करतो. आज उभं राहून मी सगळं केलेलं आहे कारण कॅमेरा काही केला सेटच नव्हता होत. बऱ्याच वेळा मी ट्राय करत होते पण नाही झालं. पण मग तर शेवटी करायची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी होतात. आणि झालं बघा मला आता ह्याच्यावरती कायमचं काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. कारण आहे ना बऱ्याच वेळा ना असा प्रॉब्लेम होतो मला. जर का कोणी कॅमेरा पडायला नसेल ना तर एकटीने करणं खूप अवघड जातं. ते ऊन कसं समोरच पडतं आणि डायरेक्ट त्या चुलीवरती ऊन मग आपली सावली पडते आणि बरोबर शूटिंग पण होत नाही. बऱ्याच वेळा हे मी नोटीस केलं आहे. आता मला वाटतं ही जागा चेंज करावी लागेल. आता मी बघितलं की सावलीची जागा बघा ही समोरची जा भिंत आहे ना तिथे सावली आलेली आहे. त्याच्यामुळे जरा थोडंफार ऊन जरी लागलं शूटिंगच्या वेळी पण ते रेसिपी आपली व्यवस्थित शूटिंग होऊन जाईल. तर हे मला करावं लागेल काहीतरी त्यासाठी. म्हणजे तुमच्याशी शेअर करता येईल. म्हणजे कसं कसं आपण शूटिंग करतो ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण पोचायला पाहिजेत. विशेष करून महिला वर्ग जो असतो ना त्यांच्याबद्दल मी बोलीन. घरातलं सर्व म्हणजे मी तसं नाही सगळ्या यूट्यूबर महिला ज्या आहेत किंवा इतर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या असतात सगळ्या अगदी कोणत्या पण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील त्यांच्याबद्दल बोलते मी. घरातलं सगळं मॅनेज करून त्या खूप मेहनत करून आपल्या संसारासाठी काम करत असतात. तर तेच माझं म्हणणं असंच आहे की त्यांना तुम्ही सपोर्ट करा. काय करत असेल त्यांना पुढे जाऊन द्या सपोर्ट करा. कारण महिलांनीच महिलांना सपोर्ट करायला पाहिजे ह्या मताची मी आहे. त्याच्यामुळे कोण पण महिला जर का माझ्याशी संपर्क करतात नवीन यूट्यूबर वगैरे आहेत आता विषय निघाला म्हणून मी सांगते तुम्हाला. तर त्यांचे कॉल वगैरे मला येतात कधी तर मी त्यांना बोलते मी त्यांच्याशी. त्यांना जितकं मला नॉलेज आहे ना यूट्यूबबद्दल ते मी सांगते त्यांना. मी पण अजून शिकतेच आहे पण जितकं मी अजूनपर्यंत शिकले ते मी सगळं त्यांच्याशी शेअर करते. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही अशा पद्धतीने करा. कारण मला पण अजून बऱ्याच गोष्टी येत नाही पण बोलतात ना माणूस अनुभवातून शिकतो म्हणून. तर अनुभवातूनच हे सगळं शिकलेले मी आहे. आता रेसिपी पण तुम्ही कधी बघा. मला वाटतं मागे 1-2 वेळा रेसिपी मी केल्या होत्या ना चुलीवरती तर थोडंसं जरा गडबड झाली होती. आणि नंतरला मी जेव्हा एडिटिंग करायला घेतली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं सावली पडते आपली किंवा उन्हाची सावली पडते अशा या गोष्टी 2-4 झाल्या होत्या. तर त्या कशा पटकन आपल्या लक्षात येत नाही. पण आता मला अनुभव घेतल्यामुळे मला आता माहिती पडलं आहे. त्या पद्धतीनेच मी आज शूटिंग केलेलं आहे.
तर बघू आता कसा व्हिडिओ जेव्हा एडिटिंग करायला बसीन तेव्हा मला सगळ्या गोष्टी परफेक्ट माहिती पडतील. तर आज तुमच्याशी शेअर करते म्हणजे अशा अडचणीतून पण बघा आम्ही असे प्रयत्न करून करतो. यूट्यूबर जे आहेत घरगुती व्हिडिओज वगैरे किंवा ब्लॉग्स वगैरे बघा करतात ना, त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही प्लीज सर्वांनी सपोर्ट करा अशा महिलांना. मला ना खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. मी माझ्या मनातल्या गोष्टी जेव्हा तुमच्याशी बोलते ना तेव्हा असं वाटतं की मी माझ्या खूप जवळची माणसं आहेत ज्यांच्याशी मी सगळं शेअर करते. नाही तर कधीकधी काय होतं की मनामध्ये असं सासून राहिलं ना की आपल्याला पण खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आता कसं मी कुणालचे बाबा नाही आहेत ना, तर मी सगळं त्यांच्याशी बोलते. पण चला ते नाही तर तुम्ही तर आहात ना माझ्याजवळ, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आता त्यांची शेअर केल्या. तर हे बघा आपलं जेवण तयार आहे. ही आपली फणसाची भाजी बघा किती छान दिसते. चपाती, पापड, हे लोणचं आणि कांदा टमॅटो म्हणजेच सलाड. तर हे असं आपलं आजचं जेवण आहे. आज ना भात आणि डाळ नाही केला आहे, फक्त चपातीच. आणि कुणाल बघा आत्ताच आला म्हणजे एक 10-15 मिनटं झाले. घे बघा जेवायला घे. चल तू 3 वाजता उठ, आता 2:30 वाजले ना. तर कुणाल ना झोपतोय आता, सकाळी लवकर उठतो ना तो 5:45 वाजता. पाणी भरायचं ना तेच आमचं चाललं आहे की किती वाजता पाणी भरायचं. तर त्याला म्हणतो तू आता अर्धा तास झोप, नंतरला तो उठल्यानंतर मी झोपीन, कारण दोघं पण झोपून चालणार नाही, राखण करावी लागते त्याच्यासाठी. दुपारच्या वेळेसच जरा भीती वाटते. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.